घर में बैठकर जो पार्टी चलाते हैं वो किसी पार्टी को खत्म नहीं कर सकते। घर बैठने से उद्धव ठाकरे को खामियाजा भुगतना पड़ रहा है। उद्धव ठाकरे को पार्टी चलाने की आदत नहीं है। बालासाहेब ठाकरे द्वारा बनाई गई शिवसेना, उनका नारा और उनका काम, बालासाहेब ठाकरे द्वारा बनाई गई शिवसेना, इसका रुबाब और इसका काम हमने 30 साल देखा है। इतने सारे लोग पार्टी से चले गए, उस समय कुछ नहीं किया जा सका। यहाँ तक कि जो लोग चले जाएंगे इसे भी ठाकरे नहीं रोक पाएंगे। ऐसे कड़े शब्दों में बावन कुए ने उद्धव ठाकरे पर निशाना साधा है। महाराष्ट्रातल्या 28 लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रवास सुरू केलाय। आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 पर्यंत आम्ही हा प्रवास करतोय। लोकसभेच्या 3.5 लाख नागरिकांना, परिवारांना मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा रिपोर्ट कार्ड आम्ही देतोय। जवळपास एका लोकसभेमध्ये 600 सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी या प्रवास योजनेमध्ये पुढचे 2 महिने प्रवास करणार आहे। मी स्वतः घर चलो अभियानातून प्रवास सुरू करतोय आणि 600 पदाधिकाऱ्याची आम्ही नियुक्ती करतोय। मला वाटतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात महाराष्ट्रातले 30,000 कार्यकर्ते 48 लोकसभामध्ये पूर्ण वेळ 3 तास 13 महिने विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत 3 तास 13 महिने देणारे 30,000 कार्यकर्ते हे महाराष्ट्रात प्रवासी निघणार आहे आणि त्यामुळं शेवटी आमच्याकडे शिदोरी आहे। मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची जी शिदोरी आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा आम्ही पत्रक घेऊन जातो सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि जो आर्थिक दुर्बल व्यक्ती आहे तो मोदीजींनाच मत देऊ असं ठासून सांगतो तेव्हा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मध्यमवर्गीय आणि हा जो व्यक्ती आहे ज्याला खरं मोदीचं सरकार कळलं आहे त्याच्याबद्दलचा अभिमान आम्हाला वाटतो। आणि मला वाटतं जे आम्ही 45 जागांचं टार्गेट केलं आहे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा या तिघांच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण होईल आणि महाराष्ट्रात 200+ विधानसभाच्या जागासुद्धा आम्ही जिंकू। घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कोणाला संपवू शकत नाही। घरात बसल्यानेच तर पक्ष गेला आणि जेव्हा तुम्हाला सवयच नाही आहे पक्ष चालवण्याची, शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा दरारा, त्या शिवसेनेचं तेवाडचं काम, त्याची आम्ही 30 वर्षाची साक्षी आहोत। आणि त्यामुळे आत्ता जी काही स्थिती आहे इतके लोक सोडून गेले तुम्ही काही करू शकले नाही, तुमच्यासोबत कुणाच थांबू शकत नाही। तुम्ही आताही पुढे जाणार आहे त्यालाही थांबू शकत नाही कारण ती क्षमताच नाही आहे। शेवटी पक्ष चालवण्याकरता दिवसभराच्या 24 तासातले 18 तास द्यावे लागतात आणि त्यामुळे मला वाटतं की आत्ता अजून लोक जे सोडून जातील आणि पुढच्या 2024 पर्यंत त्यांच्या स्टेजवर 4-5 लोक दिसतील अशी स्थिती निर्माण होईल।